भंडारा येथे प्रबोधनकार कला साहित्य संघटना जिल्हा भंडाराच्या वतीने आपल्या विविध मागण्याकरिता जिल्हाधिक कार्यालयावरून मोर्चा काढण्यात आला व त्यामध्ये निवेदन देण्यात आले. खालील मागण्या करण्यात आल्या. सन 2021 पासून वृद्ध पेन्शन धारकांचे फाईल काढून मानधनाची निवड करणे, कलावंत मानधन समिती तात्काळ तयार करावी, जे खरे कलावंत आहे त्यांना त्या समितीत ठेवावे, वृद्ध कलावंतांची वय 45 वर्ष करावी, कलावंतांना विमा लागू करावा, शासकीय व निमशासकीय दवाखान्यात कलावंतांना सूट देण्यात यावी व इतर मागण्या होत्या. या मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते परमानंद मिश्रा यांनी केले. या प्रसंगी भंडारा प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष भावेश कोटांगले, राष्ट्रीय कोषाध्यक्ष मनोज कोटांगले, नाशिक चौरे माजी जिल्हा परिषद सदस्य व कलावंत भूमाला कुंभरे व इतरही मान्यवरांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. लाखो लोकांमधून एकांमध्ये येतो, मगाशी त्याचा उल्लेख केला, ज्याचा उल्लेख केला मनोजनी, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की माझी 100 भाषण आणि वामनदादा कर्डेकरांचं एक गाणं समाज प्रबोधनासाठी फार मोठी भूमिका बजावतो. याच महाराष्ट्रामध्ये कलेच्या प्रेमापोटी ज्यांच्यावर नटकरंग पिक्चर बनवला गेलेला आहे ते गणपत पाटील. गणपत पाटीलनं आयुष्यभर नाचाची भूमिका साकारली. त्यांच्या नाचाच्या भूमिकेवर हजारो लोक, लाखो लोक टाळ्या मारून आनंद घ्यायचे. तोच समाज त्यांच्या पत्नीवरती हरामखोर हा नालायक समाज सट करायचा की तुमच्या खरच तुमची मुलं आहेत का. त्यांच्या बायकोवर सट करा जायचा, शंका उपस्थित केली जायची समाजाच्या वतीनं की तुमची खरंच गणपत पाटलाची मुलं आहेत का. आणि गणपत पाटलांच्या मुलीचं आणि मुलाचं लग्न जेव्हा करायची वेळ आली तेव्हा समाजानं त्याला बहिष्कृत केलं. तर उद्या या तमाशामध्ये ही मुलगी शाहिरा म्हणून काम करते. माझं प्रशासनाला आणि शासनाला एक प्रश्न आहे की इच्या उद्या उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराची जबाबदार कोण घेत, कोण घेणार आहे. ही तर तमाशामध्ये काम करणारी शाहिरा आहे. अनेक लांछन लावली तर जातील. ज्या कलेच्या जोपासनेसाठी मी माझा कुटुंब उद्ध्वस्त करायला निघालेलो आहे तो समाज उद्या मला स्वीकारणार आहे का. आणि कलेच्या जोपासना करताना एकीकडे माझा समाज स्वीकारत नाही आणि दुसरीकडे ही सरकार निर्लज्ज असणारी हे स्वीकारत नाही, तर मग मी माझ्या आयुष्याच्या सायंकाळी कुठं जावं. म्हणूनही आर्त हा काय मित्रो, हा आंदोलन नाहीये, हा मोर्चा नाहीये. अनेकाला आज संगीताचा मोर्चा असा वाटत असेल तर हा माझ्या जीवन मरणाचा आजचा हा प्रश्न आम्ही माझ्या या मायबाप सरकारच्या समोर आणण्याचा मी हा प्रयत्न करतो आहे. लोकांसाठी मोर्चा असेल हा माझा जीवन मरणाचा प्रश्न आहे मित्र. आणि म्हणून ज्या देशामध्ये अमित शहाच्या मुलाच्या जे सांगितलं जात हर पल कौन किसका साथ देता है, ए दोस्त कुछ पल ही सही आप लोगों का साथ मिला तो क्या गम है. मिलकर बिछू रहे हैं फिर मिलने को है दोस्त, मिलकर बिछू रहे हैं फिर मिलने को है दोस्त, और इसी उम्मीद से अलविदा हो रहे दोस्त. ये लक्षात घ्या, आधी सांगितलं होतं आजही सांगतो आहे. हा शेर यासाठी दिला की आजचा हा मोर्चा म्हणजे शेवटचा अंतिम आहे असा कुणी मानून घेऊ नका. यानंतर सुरुवात, यानंतर असणाऱ्या इथल्या निर्लज्ज व्यवस्थेला जर माझी आर्त हा कैकली गेली नसेल तर पोलीसवाले आहेत का इथे, पुढे आहेत ना,
बराबर रेकॉर्ड करून ठेवले, रेकॉर्ड करून ठेवायचं, नाद नाही करायचं. या 15 दिवसांमध्ये इथे हरवणारा जो भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, 15 ऑगस्टला इथे येईल. पोलीसवाल्यांनो तुम्ही आमची नोंद घ्या, येत्या 15 दिवसात 15 ऑगस्ट पर्यंत जर इथली कमिटी गठीत झाली नाही तर 15 ऑगस्टचा झेंडा. आणि परमानंद मेसराम जो बोलता है और जो नहीं बोलता वो पहले करके दिखाता है. रेकॉर्ड आहे इकडे. एक लक्ष बाहुड बांधा उडे एक वेळा बाप एक वेळा. आणि म्हणून माझ्याकडे मित्राचा शेर आहे हा, त्या काळामध्ये 35 वर्षाचा सरवणीचा इतिहास आहे मित्र परमानंद मेश्रामला. मग अशी मनोज बोलताना म्हणाला की परमानंद राजकारणामध्ये मोठा झाला. कुठला राजकारणामध्ये मोठा झाला मित्र? अरे सुरेंद्र आपण राजकारणी आहोत का? नाही. सर्वण आपला श्वास आहे यार. आणि हे सांगतोय तुम्हाला जे सांगितलं की 15 ऑगस्ट पर्यंत जर यांची निवड कमिटी जर झाली नाही तर 15 ऑगस्टचा झेंडा मी तुम्हाला सर्वांना. एक आमच्याकडे खाजोरे बंडल्याचं फार सुंदर आंदोलन आहे मित्र. हो खाजकुरी टाकून नाही ना, खुर्च्यावर बसणं विसरून जाल. धनाजी जाधवांना पाण्यामध्ये बघायचे लोक, त्याच पद्धतीनं खाचकुरी म्हणजे कवच कुरली जर अंगात टाकली तर सेनाशिवाय उपाय नाहीये. लक्षात घ्यायचं, देशामध्ये जगामध्ये कोणती औषधी तयार झाली नाही जे खाचकुरीची खाज मिटवेल. त्यासाठी फक्त आणि फक्त सेनानं रगडू रगडू खाजावं लागते. म्हणून त्या प्रशासनाने ठरवायचं आहे की 15 ऑगस्ट पर्यंत आमची कमिटी तुम्ही उभी करतात की नाही, की नाहीतर होणाऱ्या परिणामाला तुम्हाला ग्रहावं लागेल. आणि राग सांभाळून ठेवा, राग झालेल्या घराची. अरे बाप रे, राग सांभाळून ठेवा, राग झालेल्या खराची. कलाकारांनो अजूनही संपली नाही लढाई, अजूनही आपल्या न्यायाने. आमच्या सरकार कलावंताचं गाणं जेव्हा सुरू होतं तो गर्दी टिकवून ठेवण्याचं काम करतो तेव्हाच मोठा नेता आहे तो, नंतर भाषण सुरू होत. भाषण आमच्या गाण्याने सुरुवात होतात, लोक आम्ही जमवून ठेवतो त्याच्या संधीचा फायदा. तुम्ही 2-4 मिनिटं बोलता आणि नंतर निघून जातात. आणि त्याच कलावंतांना समजा जर आज या उभ्या पावसामध्ये समजा जर रस्त्यावर येऊन आंदोलन आपल्या मागण्यासाठी करावं लागत असेल तर याच्यासारखी तुमच्यासाठी दुसरी लाजीरवाणी गोष्ट कोणती नाही. मित्रांनो या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आमच्या असे आहेत, 3 वर्षापासून जी वृद्ध कलावंत मानधन समिती या भंडाऱ्या जिल्ह्यामध्ये झालेली नाही ती मानधन समिती या ठिकाणी झाली पाहिजे. मान्य आहे की ज्यांचा पालकमंत्री असेल, त्यांची सरकार असेल, त्यांच्या समितीचे लोक, त्यांच्या मताचे लोक, त्यांच्या हिताचे लोक समितीमध्ये बसतात. पण समितीमध्ये बसवताना त्या पालकमंत्र्यांना आणि त्या सरकारचा माझी नम्र विनंती आहे की तुम्ही त्या समितीमध्ये बसवता, कमीत कमी तुमच्याच माणसं समजा जर बसवत असाल तर निदान त्या समितीमध्ये कलावंत असणे अत्यंत गरजेचं आहे. ज्याचा माणूस, ज्याची सरकार, त्याचे माणसं बसविले जातात. ज्यांनी जिंदगीत ताव हाती धरला नाही, जिंदगीत भजन म्हणला नाही, ज्यांनी शाहिरीचा पोळा गायला नाही, तो माणूस ज्याला काहीच येत नाही, संगीताचा उपकडे येत नाही, तो आमच्यासारख्या सुज्ञ कलावंताचा इंटरव्ह्यू घेतो. काय सोकांती काय, काय सोकांती काय मित्र हो. म्हणून त्यांना माझं सांगणं आहे, सरकार तुमची असेल तुमच्याच माणसं ठेवा, पण ज्यांना थोडीशी अक्कल आहे त्यांचं तर ठेवा. ज्यांना थोडीशी अक्कल आहे त्यांना तर ठेवा समितीवर, त्यांना ठेवा. आणि नंतर समितीवर घेताना आतापर्यंत अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत, अनेक लोक माझ्याकडे येतात, फोन नंबर घेतात, फोनवर चर्चा करतात की आता असे लोक लागले की ज्यांनी जीवनात ताळ वाजवला नाही ते लोक 5-5 हजार रुपये पेन्शन उचलतात. 5-5 हजार रुपये असे बोगस कलावंत समजा जरी या जिल्ह्यामध्ये निवडले जात असतील तर खऱ्या अर्थाने राब राब राबणारा. आणि हा वयोवृद्ध ज्यांची आता वय जवळपास 60-65 वर्षाची झालेली आहे अशा माणसांना न्याय केव्हा मिळणार, अशा माणसांना न्याय केव्हा मिळणार, याच्यासाठी हा आंदोलन आहे. त्यानंतर या कलावंताची वय
आता दिवसेंदिवस रासायनिक खताचा मारा असल्यामुळे आता सर्वांची वय कमी होत चालली, म्हणून कलावंताची वय 50 कमी करून 45 वरती आली पाहिजे, ही एक आमची मागणी आहे. त्याचनंतर जी कलावंताची समिती असेल, जी समिती या ठिकाणी जिल्ह्याची गठीत होणार आहे, मानधन निवड समिती, त्या समितीमध्ये किमान आमच्या संघटनेचा एक तरी कलावंत पदाधिकारी असला पाहिजे.